भाग पहिला, जन्मापासून परिव्रज्येपर्यंत. एक, कुळ. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते. संबंध देश निरनिराळा अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती, तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती. राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने 19 होती. त्यांची नावे अंग, मगध, काशी, कोशल, व्रजी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही होत. या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती, ती ही होत. कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अल्लकपचे बळी, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग. ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत, व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राजांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासनपद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्याची शासनव्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही. तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते. ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते. अशा प्रकारे राजसत्ता चालवणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोदनाची होती. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले. कोशलाधिपती अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजांच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते. कोशल देशाचा राजा पसेनदी म्हणजे प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. 2, पूर्वज. शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिलमुनी यांच्या नावावरून पडलेले असावे. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. सिंहू किंवा सिंहधनू नावाचा त्याला एक मुलगा होता. सिंहधनूचा विवाह कंचनाशी झाला होता. त्याला शुद्धोधन, धौतोदन, शुक्लोदन, शाक्योदन व अभितोदन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांशिवाय सिंहधनूला अमिता व प्रमिता या नावाच्या 2 कन्या होत्या. त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कोलीय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोधन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखवला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ही महामायेची वडील बहीण होती. शुद्धोधन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकरचाकर होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. तो ऐषारामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. 3, जन्म. शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला
सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून, परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरवले. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. दानधर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साजशृंगार केला. आवडीच्या पदार्थांचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजवलेला शयन मंदिरात ती गेली. त्या रात्री शुद्धोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर कोडली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक्पालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत. नंतर चतुर्दिक्पालाच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. त्यांनी तेथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजवले की ती कुण्या दिव्य शक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले. इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यापुढे प्रकट झाला व तिला म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने. त्याच क्षणी महामायेला जाग आली. दुसऱ्या दिवशी सकाळी महामायाने आपले स्वप्न शुद्धोधनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोधनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले. त्यांची नावे राम, धन, लखन, मंती, यण, सुयाम, भोग व सुदत्त अशी होती. शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली. सर्व सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणासाठी उच्चासने मांडली. त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून धृतमधुयुक्त व साखर मिश्रित दूधभाताचे सुग्रास भोजन देऊन त्या संतुष्ट केले. याशिवाय त्यांना नवी वस्त्रे, गायी इत्यादीचे दान दिले. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, या स्वप्नांचा अर्थ मला सांगा. राजा, चिंता करू नकोस. ब्राह्मण म्हणाले, तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल, पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूती काळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या मायरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवदह नगरीला मी जाऊ इच्छिते. तुझ्या इच्छेप्रमाणे होईल, राजाने उत्तर दिले. सोन्याच्या पालखीत बसून शुद्धोधनाने मोठ्या लवाजम्यासह तिला तिच्या पित्याच्या घरी पाठवले. देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय. लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी उथमलेले होते. त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वराला काढीत होते. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्याशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी
सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563 वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला. शुद्धोदन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला. पुत्रजन्माच्या वेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोदनाची होती, अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. 4. असित मुनीचे आगमन. ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता. असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहे व त्या प्रतिध्वनीत चोहीकडे उमटत आहे. त्याने पाहिले की ते आपली वस्त्रभूषणे मिरवीत इकडे तिकडे हर्षवराने फिरत आहेत. त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये. त्याने आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जंबूद्वीपाचे निरीक्षण केले तेव्हा शुद्धोदनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले. म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोदनाच्या गृही आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला. तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला, अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे. तेव्हा तो द्वारपाल शुद्धोदनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, महाराज दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत, ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहेत. राजाने असित मुनीकरिता एक आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला, त्या ऋषींना आत येऊ दे. तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असित मुनीला म्हणाला, कृपा करून आत चला. असित मुनी शुद्धोदन राजाजवळ गेला व त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, विजय असो राजा, तुझा विजय असो, तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धन्माने चालव. तेव्हा शुद्धोदनाने असित मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरता आसन दिले. असित मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोदन म्हणाला, हे तपस्विन, यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही. आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरे? आपण इथे येण्याचे काय कारण? असित ऋषी शुद्धोदनाला म्हणाला, राजा तुला पुत्रप्राप्ती झाली आहे, तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी येथे आलो आहे. शुद्धोदन म्हणाला, मुनीवर बालक आता झोपला आहे, थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का? ऋषी म्हणाला, राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत, हे थोर महात्मे स्वभावतात जागरूक असतात. इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे असल्याची हालचाल केली. बालक जागे झालेले पाहताच शुद्धोदनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले. असित ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषाच्या 32 लक्षणांनी व 80 शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले. त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्यांच्यापेक्षाही शतसहस्रपटीने अधिक दैदिप्यमान आहे. असित ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले, निस्संदेह या पृथ्वी तलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले. आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले. असित ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती. गौतमाप्रमाणे
महापुरुषांच्या 32 लक्षणांनी युक्त असलेल्या पुढे दोनच मार्ग असतात, तिसरा नाही. जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल. अशी ऋषीला खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही. त्या बालकाकडे पाहून अश्रुढाळीत दीर्घ निश्वास टाकून तो ऋषी रडू लागला. असित मुनी अश्रुढाळीत व दीर्घ निश्वास टाकीत रडत आहे हे शुद्धोदनाने पाहिले. असित मुनी रडत असलेला पाहून शुद्धोदनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी काकुळतीने असित मुनीला विचारले, हे मुनीवर, अशा रीतीने का रडत आहात? अश्रू का ढाळीत आहात? दीर्घ निश्वास का टाकीत आहात? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना? हे ऐकून ऋषी म्हणाला, राजा, मी बालकासाठी रडत नाही, त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे. मी रडतो आहे तो माझ्यासाठी. का बरं? शुद्धोदनाने विचारले. ऋषी उत्तरला, मी वयोवृद्ध झालो आहे, माझे आयुष्य आता संपत आलं आहे. निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार, ते परमोच्च व सम्यक संबुद्धी प्राप्त करून घेईल. तदनंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धर्मचक्र प्रवर्तन हे बालक करेल. जगताच्या सुखसमृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करील. ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन प्रारंभी कल्याणकारक, मध्ये कल्याणकारक आणि अंती कल्याणकारक असेच असेल. ते शब्द व शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र असेच असेल. ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते, त्याचप्रमाणे असंख्य पर्व कालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. त्याचप्रमाणे राजा, हा मुलगासुद्धा निःसंशय परमज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःखसागरातून तरुण नेऊन परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल. परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही, म्हणून मी रडतो आहे आणि त्या दुःखामुळेच हा असा दीर्घ निश्वास टाकीत आहे, कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही. तदनंतर राजाने त्या थोर असित ऋषीला व त्याचा पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान देऊन त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले. तेव्हा असित मुनी त्याचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर. ते तुला सुखशांतीचे व कल्याणप्रद ठरेल. असे म्हणून असित मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला.